IFSY 2016 पुण्यात प्रथमच आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने हयात हॉटेल कल्याणी नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आगीपासून संरक्षण आणि जीवितहानी रोखणं असा आहे. या कार्यक्रमाद्वारे लोकांना जागरूक करण्यात येते, तसेच त्यांना यावेळी प्रसंगी संरक्षण कसे करावे ते सांगितले जाते. कोहिनूर बिल्डर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल आणि IPS ऑफिसर तेजस्वी सातपुते यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. I'm very happy to be here today for this facility. This is fantastic. The passion I'm seeing come through is fantastic. India may rank 78th in safety now, but I see that as dropping quickly. The amount of passion and effort to make safety and saving lives a high priority is evident here, and I'm glad to be a part of it and to bring that number closer to number one, to where saving lives is a top priority. प्रमुख पाहुण्यांना पुणेरी पगडी घालून सम्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी आगीपासून संरक्षणाची गरज, नागरिकांनी घ्यावयाची काळजी आणि फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन आणि इंडियाच्या या उपक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. All of you know, India is the most progressive country and very powerful country, and we are leading in many areas, knowledge on IT development and all that. When it comes to safety, we ranked 78th. Can you imagine? We are ranked 78th country in implementation of safety standards in buildings and occupants. I don't know how many of you are here. When you get out of the house, it is sort of, we don't know if we're going to be back to the same house again. We are living in that bomb. Our life is always so dangerous in this country. You don't know what will happen the next moment. Your wife, your spouse, I don't know whether they are trained to fight a small fire. I don't know if they are trained on security, how to be vigilant when somebody comes and knocks the door. I don't know how many of you have an extinguisher here at home. We may have the expensive TV, 75 inches, 55 inches TV, the best of home theater, what not. Have you ever, even as an educated person, have you ever thought, I must have one extinguisher in the kitchen? That's so we are ranked 78th country. Do you know Bangladesh is head of us? Do you know Sri Lanka is head of us? Small countries. Where are we? For this event, we sent out 3,000 invites in Pune. 3,000 invites for the architects, builders, all the professionals like doctors and engineers. And this is the turnout of these. This is the result of this invite. Why? Because for me, for you, safety is not important. India Fire and Security Yatra 2016 हा खरोखर एक स्तुत्य उपक्रम आहे. त्याच्या माध्यमातून अग्नीपासून, फायरपासून जे मोठमोठे ॲक्सिडेंट होतात, डिझास्टरचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. या संदर्भामध्ये नागरिक म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो आणि अग्नीमुळे होणारी आपली हानी, आगीमुळे होणारं आपलं नुकसान, जीवितहानी, मालमत्ता हानी दोन्हीही आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो, टाळू शकतो, याच्याविषयी अवेअरनेस क्रिएट करण्याचं खूप चांगलं काम ही संस्था करत आहे. आणि याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा करून घेतला पाहिजे, अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. एका माणसानं शिकल्यानंतर त्यानं आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या संपूर्ण भारत देशाला या माध्यमातून आपण एक सेक्युअर प्लेस टू लिव्ह बनवू शकतो. आणि म्हणून माझी सर्व नागरिकांना असं आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या देशाला सेक्युअर बनवण्यासाठी, सुरक्षित बनण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी आपल्याला वेगळं काहीच करायचं नाही आहे, फक्त स्वतःची अवेअरनेस वाढवायची आहे आणि आपल्याजवळच्या लोकांपर्यंत ते पोहोचवायचं आहे. आणि हा जो स्तुत्य उपक्रम ऑर्गनायझर्सने हाती घेतला आहे त्याबद्दल खरोखर त्यांचे खूप मनापासून एक भारतीय नागरिक म्हणून धन्यवादही द्यावेसे वाटतात आणि खूप अभिनंदनही करावंसं वाटतं.